उल्हासनगर मधून आहे. शहरात बंद पुकारण्यात आला होता. सनदी प्रकरणी सोमवारी प्रांत कार्यालयावर हजारोंच्या संख्येत बाईक रॅलीचे आयोजन करून शहरातील नेते आणि वसंतशहा दरबारांच्या संतांनी प्रांताधिकाऱ्यांना जाब विचारला. उल्हासनगर मध्ये पोलीस वसाहतीसह आता सिंधी समाजाच्या वसंतशहा या धार्मिक दरबाराचा सनदीचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. उल्हासनगर कॅम्प क्रमांक 5 मधील प्रसिद्ध वसंतशहा दरबाराचा एक भूखंड जिथे सिंधी समाजाचे विविध धार्मिक कार्यक्रम दरवर्षी होतात. या भूखंडाची सनद प्रांताधिकारी जगतसिंग गिरासे यांनी दुसऱ्या कुणा व्यक्तीला दिल्याचा प्रकार समोर उघडकीस आला. त्यानंतर संपूर्ण शहरात वाद उद्भवला आहे. या सनदीच्या खुलास्यानंतर दरबाराच्या संतांनी नाराजी व्यक्त करत आपल्या अनुयायांसह प्रांत कार्यालयावर धडक दिली. नंतर संबंधित भूखंड हा या मालकी हक्क दरबाराच्या नावे राहील असं आश्वासन प्रांताधिकारी गिरासे यांनी दिलं. उल्हासनगर शहराचे प्रांत अधिकारी जगतसिंग गिरासे यांच्याद्वारे वसंतशहा दरबाराचा जो भूखंड होता त्याची सनद कोणाला तरी देण्यात आली आणि त्याच्यानंतर संपूर्ण शहरात हा मुद्दा जो आहे त्याने पेट घेतला आणि त्यानंतर याच्याच विरोधार्थ आणि याच मुद्द्याला घेऊन सतपाल सिंग आणि भोईर नावाच्या इस्मांनी वसंतशहा दरबाराच्या विरोधात एक आक्षेपार्ह विधान केलं होतं. ज्याच्यानंतर एक मोठ्या रॅलीचे आयोजन उल्हासनगर शहरात करण्यात आले होते, बाईक रॅलीचे आयोजन. आणि या रॅलीमध्ये वसंतशहा दरबाराचे सर्व संत त्यांच्या समयेत उल्हासनगर शहरातील इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती. सध्या आपल्यासोबत उल्हासनगर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेता धनंजय बोडारे उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्या संपूर्ण मुद्द्याबाबत. साई वसंतशहा दरबार असेल किंवा इथल्या कुठल्या धार्मिक संस्था असतील त्याबरोबर उल्हासनगरवासीच्या धार्मिक भावना जुडलेल्या आहेत. त्याबाबत काय चुकीचं विधान केलं असेल त्याचा निषेध करतो आणि त्या ठिकाणी दिलेली सनद असं चर्चा झाली होती. तो जो बिल्डर सो कॉल्ड बिल्डर आहे तो सांगत होता की मला संपूर्ण सनद मिळालेली, मग तो रस्ता अडवणार वगैरे असे काहीतरी चर्चा होती. त्या विरोधात सर्व शहरवासियांनी जे त्या संस्थेवर प्रेम करणारे, त्या साईंवर प्रेम करणारे, त्यांनी सर्व एकत्र आले. सर्व राजकीय चपल्या बाजूला ठेवून सर्व पार्टी विरहित पक्ष वगैरे या ठिकाणी काय नाही, फक्त आम्ही त्या धर्माशी जोडलेले आहेत, त्या भगवंताशी. आणि म्हणून आज सर्वांनी बाईक रॅली काढली आणि या ठिकाणी गिरज साहेबांना भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी त्याची सनद दिलेली नाही यांच्या जागेची आणि जो दिलेली बाबत जो यांना अडचण आहे ती सनद मी रद्द करेन, त्याला स्टे देतो, अशा प्रकारचं या ठिकाणी सांगितलं. त्यामुळं जो साई वसंतशहा दरबारबाबतचा जो आजचा वाद होता तो जवळपास संपलेला आहे. जय वसंत गोड, जय पारुषा, मैं हरदम बोलता हूँ. ये वसंतशहा दरबार पहले इन सबका है, बाद में इन दासों का है. पहले इनका जन्म हुआ था, पहले बाबा वसंतगोड से ये जुड़े हुए हैं, बाद में हम जुड़े हुए हैं. जब भी, आज की बात नहीं है, जब भी दरबार में कोई भी कार्य होता है, कोई भी उत्पत्ति आती है, कोई भी तकलीफ आती है या कोई भी मेले का कार्य होता है तो मैं समझता हूँ बोलने की जरूरत नहीं पड़ती. अभी भी बोलने की जरूरत नहीं पड़ी. इन्होंने अपना प्यार दिखाया है, अपना स्नेह दिखाया है, क्योंकि बाबा वसंतगोड पहले इनके, बाद में हमारे दरबार के ऊपर जो उत्पत्ति आई थी, सबने बहुत बहुत प्यारा सहयोग दिया. गिरासी जी से भी बात हुई, जो मन में मिसअंडरस्टैंडिंग थी उनके प्रति, हमारे प्रति काफ़ी हद तक क्लियर हो गई है. बाकी उन्होंने आश्वासन दिया है कि तकरीबन 2-3 दिन में हम रिजल्ट भी देंगे. बस 2-3 दिन का इंतजार रहेगा, क्योंकि जैसे हम सबको आश्वासन, क्या बात है, हम सबको आश्वासन हो गया और दरबार के भक्तों को भी जैसे आश्वासन हो जाए कि बाबा दरबार का कार्य हो गया. आज 10 जून को पूरा उल्हासनगर बंद का ऐलान किया गया था. बंद के ऐलान की वजह ये थी कि हमारे महान संत साईं वसंतशहा दरबार के जो प्लॉट है उल्हासनगर 5 में, उस प्लॉट की सनद SDO गिरासे ने किसी बिल्डर को, भोईर और सतपाल सिंह नामक व्यक्ति को अलॉट कर दी थी. उसके बाद सतपाल सिंह और भोईर ने कुछ वीडियोज वायरल किए जिसमें उन्होंने आरोप लगाए कि साईं वसंतशहा दरबार के जो संत है, हैरानी होती है कि वो लोगों ने जालसाजी करके पेपर्स बनाए. तो इस तरह के उसने काफ़ी सारे अपशब्द उस वीडियो में बुलाए. इससे हमारे सारे लोगों की जो भावना है साईं जी के प्रति, वो सारी दुखद हुई. हमको उसका बहुत दुख हुआ, लोगों में बहुत आक्रोश हो गया कि इस तरह के शब्द हमारे संतों के लिए कहे जा रहे. उसका विरोध हमने किया. आज जो बंद हुआ बहुत शांतिपूर्वक बंद हुआ. इतिहास में, उल्हासनगर के इतिहास में ऐसा पहली बार हुआ है कि इतने बड़े पैमाने पर बंद लोगों ने शांतिपूर्वक किया है. SDO ऑफिस जाने के बाद जो हमारे शिष्टमंडल, हम अंदर गए, SDO गिरासे साहब को हमने एक आवेदन दिया कि ये जो आपने CDs इशू किए, शोभा वसंत भोईर और उसके अलग जितने घर वाले, कुछ 8,900 वाल है, जिसमें से उसने 8,900 वाल में से कुछ जो CD है वो वसंतशहा दरबार के प्लॉट पे चढ़ाई है, कुछ सतनाम साखी के प्लॉट पे चढ़ाई है, कुछ जय बाबा लॉन्स के प्लॉट पे चढ़ाई है, ये सारे संतों के आसपास के परिसरों में उसने CD चढ़ाई है. ये जितनी भी CD भोईर परिवार को दी गई है वो सारी की सारी रद्द होने के बाद
अगर जब रद्द हो रहा है तो इसका मतलब ये है कि उसने जो कागज दिए वो गलत हो गए, तो इसके ऊपर 467, 420 वगैरह जो भी कायदे हैं उसके तहत भी गुनाह दाखिल होना चाहिए। एसडीओ गिरासे ने हमको आश्वासन दिया है कि आने वाले 3 दिनों के अंदर यानी कि 72 घंटों में गुरुवार तक वो वसंत भोयर और शोभा भोयर इनको दी हुई सारी संदें रद्द करेंगे, ये आश्वासन हमको दिया है। देखिए वसंत शाह दरबार का पिछले 50 बोलूँ 60 बोलूँ जब से हम लोग तो पैदा हुए हैं तो हमने वसंत शाह दरबार को उसी प्लाट से जाते हैं, उसी प्लाट से आते हैं और वो प्लाट पहले से ही वहाँ पे वर्सीमा उत्सव होता रहता है और आज अचानक से वहाँ पे कोई आके कब्जा करने की कोशिश कर रहा था परंतु साईं जी ने अपील की, उस अपील को सुनते हुए उन्होंने खुद ने एप्लीकेशन की है कि भाई मेरा ये जो प्लाट है, मेरी ये सनद जो है ये यहाँ पे कैंसिल करके और दरबार को दी जाए। आज जो हमारी रैली हुई सिर्फ प्यार से निवेदन देने गए कि ये गलत हो रहा है, इसको गलत नहीं होने दीजिए, तो माननीय एसडीओ जी ने भी उसको माना और जल्द से जल्द इस पे निर्णय देने का जो आज आश्वासन दिया है। उल्हासनगर शहरातील सिंधी संप्रदायाचं अतिशय धार्मिक असं तीर्थक्षेत्र अर्थात वसंतशाह दरबार, याच दरबाराची एक जागा उल्हासनगर 5 परिसरात आहे। या जागेवर नेहमी वसंतशाह दरबाराचे विविध कार्यक्रम होत असतात। ही जागा उल्हासनगर शहराचे प्रांत अधिकारी जगतसिंग गिरासे यांच्याद्वारे उल्हासनगर शहरातीलच सतपाल सिंग आणि भोईर नामक इसमांना देण्यात आली, ज्यानंतर उल्हासनगर शहरात एकच वाद निर्माण झाला कारण ही जागा वसंतशाह दरबाराची असल्याचं त्यांचा दावा होता। वसंतशाह दरबाराचे जे कोणी सेवाधारी आहेत आणि जे कोणी कार्यकर्ता आहेत त्यांचा, याच्यानंतर एक मीडियाशी संपर्क साधताना सतपाल सिंग आणि भोईर यांच्याद्वारे वसंतशाह दरबारांच्या साईंच्या विरोधात एक आक्षेपार्ह विधान करण्यात आलं, ज्यानंतर उल्हासनगर शहरातील तमाम सिंधी संप्रदाय हा पेटून उठला आणि याच्याच विरोधार्थ, या विधानाच्या विरोधार्थ उल्हासनगर शहरात उल्हासनगर 5 वसंतशाह दरबार ते एसडीओ कार्यालय अशी एक मोठ्या रॅलीचे आयोजन करण्यात आले। या रॅलीमध्ये वसंतशाह दरबाराचे साई ओमीराम, साई छोटू साई त्यांच्या समयेत उल्हासनगर शहराचे माजी आमदार कुमार ऐलाणी, उल्हासनगर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेता धनंजय बोडारे याच्याचबरोबर अंबरनाथचे आमदार बालाजी किनीकर यांच्या समवेत उल्हासनगर शहरातील इतर मान्यवर मंडळीही उपस्थित होते आणि यांच्या समवेतच उल्हासनगर शहरातील तमाम हजारोच्या संख्येत सर्वसामान्य जनताही उपस्थित होती, कारण त्यांचं म्हणणं होतं की हे जे विधान या व्यक्तींद्वारे करण्यात आलं आहे हे विधान चुकीचं आहे। यानंतर उल्हासनगर शहरातील या सर्व मान्यवर मंडळींनी प्रांत अधिकारी जगतसिंग गिरासे यांची भेट घेतली, त्यानंतर जगतसिंग गिरासे यांच्याद्वारे त्यांना आश्वासन देण्यात आलं आहे की ही जी जागा आहे ही परत वसंतशाह दरबाराच्याच नावावर होणार आहे आणि एक स्टे यावेळी घेण्यात आला आहे। असं असलं तरी कोणतंही लिखित आश्वासन या ठिकाणी दिलेलं नाही आहे, त्याच्यामुळे पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण होतो की ही जागा परत वसंतशाह दरबाराच्या नावावर होणार की जगतसिंग सतपाल सिंग आणि भोईर यांच्या नावावर। उल्हासनगरहून कॅमेरा पर्सन नितीन शर्मासोबत मी मेघना घाग, MK